श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अधिक मासामध्ये विष्णूंच्या पूजनार्थ स्वस्तिक व्रत केले जाते स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे चार हात विश्वातील अनेक देशामध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे स्वस्तिक हे शांती समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे अधिक मासा, मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो पुरुषोत्तम अर्थात भगवान महाविष्णू त्यांच्या पूजनार्थ चातुर्मासात स्वस्तिक व्रत केले जाते यंदा अधिक मास चातुर्मासात आलेला आहे म्हणून या व्रताचे विशेष महत्त्व आहे स्वस्तिक हे शांती समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे म्हणून अनेक सौभाग्यवती चातुर्मासात स्वस्तिक व्रत करतात या व्रतामध्ये रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते चातुर्मासामध्ये मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक व अष्टदळाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैदव्याचे भय राहत नाही घराच्या उंबरट्यावर स्वस्तिक काढण्यामागे हीच सद्भावना असते की देवा माझ्या घरामध्ये जे काही अन्न वस्त्र इत्यादी वैभव येईल ते पवित्र राहो अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते बाहेरून हसरे पण आतून रडते जीवन मला मान्य नाही म्हणून सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात मांगल्य नांदावे यासाठी स्वस्तिक रेखाटत आहे स्वस्तिक या शब्दाचा अर्थ काय तर सु प्लस आस्ती म्हणजे चांगले कल्याणमय मंगल आणि अस म्हणजे सत्ता अस्तित्व स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता मांगल्याचे अस्तित्व आणि त्यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे चार हात भगवान विष्णू आपल्या चार हातांनी चार दिशांचे पालन करतो भगवंताचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत तशाच चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात स्वस्तिक म्हणजे एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा आणि ही स्वस्तिकाची मूळ आकृती आहे उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे तर रेषा रेषाही विश्वाचा विस्तार दाखवते ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला असा स्वस्तिकाचा भावार्थ आहे स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी एक मंत्र म्हटला जातो स्वस्तीनं इंद्रो रुद्धश्रवा स्वस्तीनं पूषा विश्ववेदा हा स्वस्ती न स्तारक्षो अरिष्ट नेमी। स्वस्ति नो बृहस्पती हृदधातू महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करो विश्वाचा ज्ञानस्वरूप पुषादेव आमचे कल्याण साधू ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो असा या श्लोकाचा अर्थ आहे फक्त भारतातच नाही तर विश्वातील अनेक देशांमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे असे सुमंगल स्वस्तिक आपल्या दारात रेखाटून भगवान विष्णूंचे स्मरण करूया ओम नम भगवते वासुदेवाय तर ह्या अधिक मासाच्या निमित्ताने हळदी स्वस्तिक व्रत कसे करावे ह्या व्रताचे नियम व अटीका आहे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे हे व्रत कोणीही करू शकतं विवाहित स्त्रिया करू शकतात विधवा देखील हे व्रत करू शकतात तुमची जर इच्छा असेल संपूर्ण चातुर्मास हे व्रत करू शकतात चातुर्मास जरी आषाढी एकादशीपासून सुरू झाला असेल तरीही तुम्ही आतापासून हे व्रत सुरू करू शकतात तर हे व्रत सुरू करण्यासाठी आपल्याला एक संकल्प करायचा आहे कारण संकल्पयुक्त केलेली ही कोणतीही सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते तर सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि या व्रताला सुरुवात करायची आहे तर तुम्ही स्वस्तिक हे वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतात सर्वात सोपी पद्धत म्हणजे रांगोळी तुम्ही रांगोळीने रोज स्वस्तिक काढू शकतात रांगोळीने स्वस्तिक काढण्यापूर्वी देवाऱ्यासमोर असलेली जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये त्यावर नेहमी हळद कुंकू व्हायचं फुलं व्हायची आणि त्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा अगदी तुम्ही गोड काही केलं पाहिजे असं काही नाही नुमित नुसतं साखरेचा पण नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि ज्या वेळेला तुम्हाला काहीही शक्य होईल त्यावेळेला तुम्ही एखादा गोड पदार्थ येथे दाखवू शकतात धूप दीप दाखवायचा दा अगरबत्ती लावायची आणि संपूर्ण महिनाभर आपल्याला हे व्रत करायचं आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी आर् भरभराटीसाठी आपल्याला हे व्रत करायचे आहे रोज देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवाऱ्यासमोर जर हे व्रत करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता जर तुमच्या देवाऱ्यासमोर जागा नसेल तर तुम्ही छोटा पाठ घेऊन त्यावर तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता किंवा जर तुम्हाला देवाऱ्यासमोर काढणे शक्य नसेल तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर उंबरट्याच्या समोर जरी एक असं स्वस्तिक काढलं तरी चालेल त्याच्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजासमोर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडून पुसून घ्यायचं आहे आणि रोजच्या रोज आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे फक्त जी मुख्य दरवाजासमोर आपण रांगोळी काढतो किंवा देवघराजवळ आपण हे स्वस्तिक रांगोळीचं काढणार आहे ते कचऱ्यात जाता कामा नये आपल्याला हे निर्माल्यात टाकायचं आहे तसेच तुम्ही हळदीनेसुद्धा असे स्वस्तिक व्रत करू शकता किंवा हळदी कुंकू मिळून दोघीसुद्धा तुम्ही असं हे व्रत करू शकता किंवा वेगवेगळंसुद्धा हळद वेगळी आणि कुंकू वेगळं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देवघरामध्ये हे स्वस्तिक व्रत करू शकता फक्त उंबरठ्यावर तुम्हाला जर करायचं असेल तर हळदीनेच हे व्रत करावं लागेल उंबरट्यावर आपलं हळदीचं लेपन वगैरे झाल्यानंतर हळदीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचे आहे आणि अशा प्रकारे त्याची पूजा करून हे स्वस्तिक व्रत करायचे आहे स्वस्तिक हे नेहमी योग्य पद्धतीनेच काढावं त्यामुळेच त्याचे जे परिणाम बघायला मिळतात जर चुकीच्या पद्धतीने आपण जर स्वस्तिक काढलं तर त्याचे आपल्याला परिणाम दिसत नाहीत हे स्वस्तिक व्रत सुरू असताना जर काही अडचण आली मासिक धर्म आला किंवा काही सुतक सोयरं झालं तर तुम्ही हे व्रत तिथे तेवढे दिवस स्किप करून नंतर पुन्हा तुम्ही हे चालू करू शकतात आणि या व्रताचे उद्यापन कसे करावे तर उद्यापना वेळेला अधिक महिना झाल्यानंतर किंवा जेवढे दिवस तुम्ही हे व्रत करणार असाल पूर्ण चातुर्मास करणार असाल तर चातुर्मासामध्ये तुम्हाला झाल्यानंतर च शेवटच्या दिवशी किंवा दोन तीन दिवसानंतर किंवा मा अधिक मास संपल्यानंतर स शेवटच्या दिवशी किंवा दोन तीन दिवसानंतर एक संवासन स्त्रीला तुम्हाला घरी बोलवायचं आहे तर त्या स्त्रीला आपण ज्या पाटावर बसवणार आहोत तर त्या पाटाच्या भोवती आपल्याला एक रांगोळी छान अशी रांगोळी काढायची आहे आणि त्या पाटावर त्या स्त्रीला बसवायचं आहे तर तिची ओटी भरून घ्यायची आहे आणि तिला खीर बासुंदी असा दुधाचा गोड पदार्थ तिला खाऊ घालायचा आहे आणि स्वस्तिक व्रत केल्यामुळे हळदी कुंकवाने भरलेला असा हळदी कुंकवाचा करंडा तिला भेटवस्तू म्हणून द्यायचा आहे आणि तिला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे स्वस्तिक व्रताचं उद्यापन करायचं आहे जर स्त्री हे व्रत करत असेल तर स्त्रीने सवाष्ण स्त्रीलाच बोलवून हे व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि विधवा महिला जर करत असेल तर त्यांनी एखाद्या त्यांच्या मैत्रिणीला घरी बोलवून त्या व्रताचं उद्यापन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे स्वस्तिक व्रत आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद